नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत जागतिक पोपट दिनानिमित्त काही विशेष माहिती तर मित्रांनो जागतिक पोपट दिन दरवर्षी एकतीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस त्यांच्या संवर्धन कल्याण आणि पोपटांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा करण्यात येतो वर्ल्ड पॅरट ट्रस्टने दोन हजार चारमध्ये याची सुरुवात केली होती या पक्षाबद्दल काही मजेदार तथ्य आपण आज जाणून घेणार आहोत पोपट हे अतिशय हुशार पक्षी आहेत हे पक्षी मानवी आवाजाचं अनुकरण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात काही पोपट प्रजाती जसं की आप आफ, आफ्रिकन राखाडी पोपट बरेच शब्द शिकू शकतात आणि लक्षात ठेवू शकतात पोपट फक्त हिरवे नसून चमकदार हिरवे निळे लाल आणि पिवळे असतात पोपट अतिशय वैविध्यपूर्ण पक्षी कुटुंबातील आहे ते ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका मध्य अमेरिका आफ्रिका आशिया यासह उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय कटिबंधीय प्रदेशांमध्ये जगभरात आढळतात पोपटांना झिगोडॅक्टिल पाया असतात म्हणजे प्रत्येक पायाला चार बोटं असतात दोन पुढे आणि दोन मागे वस्तू पकडण्यासाठी तसेच झाडांच्या फांद्यांवर मजबूत पकड ठेवण्यास याची मदत होते पोपट त्यांच्या चोचीचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर काजू आणि बिया तसेच झाडांच्या फांद्यांवर चढण्यासाठी आणि बिया फोडण्यासाठी देखील या चोचीचा उपयोग करतात न्यूझीलंड कियासारख्या पोपट प्रजाती त्यांच्या खेळकर मनोरंजक खोडकर स्वभावासाठी खो ओळखल्या जातात ते बऱ्याचदा बर्फावर खेळणं नवीन लोकांशी संवाद साधणं यासारख्या गोष्टी करतात एक पोपट इतर पोपटांशी विविध आवाज आणि पायाच्या हावभावाद्वारे संवाद साधतो इतर अनेक पक्ष्यांच्या तुलनेत पोपटांचं आयुष्य जास्त असते ते प्रजातींवर अवलंबून असते आणि साधारण पंधरा ते ऐंशी वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ जगू शकतात काही मोठे पोपट जसे की मकाव योग्य काळजी घेतली तर शंभर वर्षे जगू शकतात पोपट सर्व बक्षी असतात म्हणजे ते फळे नट बिया आणि फुले खातात तसेच कीटक आणि लहान जीव खातात त्यांचा आहार प्रजातीनुसार बदल तर मित्रांनो ही होती जागतिक पोपट दिनानिमित्त विशेष माहिती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद